आणि खूप खटाटोप चालू होती गेली 4 वर्ष की एकदा तरी आपली भेट व्हावी, कामगारांच्या समोर त्यांनाही त्यांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये काही उत्तर अपेक्षित आहे. आणि आज हा योग आला, माझ्या जीवनातला हा सुवर्णाक्षरातला दिवस आहे, कामगारांच्या जीवनातला देखील हा सुवर्णाक्षराचा दिवस आहे. या ठिकाणी मुंबईवरनं ठाणे नागपूर मुंबई एकेकाचंच नाव घेतो, सगळ्यांची घेणार नाही. मुंबईचे मोजेस कोळी, आमचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष रामराजे भोसले, त्याचप्रमाणे ठाण्याचे प्रतिनिधी किरणजी पाटील, नागपूरचे प्रतिनिधी संजयजी तायवडे, बाबा वाघ, अमरावतीचे प्रतिनिधी राजेश खडसे, राजेंद्र पवार, बारामतीचे रमेशजी जेदे, बाळासाहेब बारवकर, सुभाषजी जेदे, जुम्मनभाई शेख, शिरूरचे शंकरराव गावडे, गणेशजी मराठे, त्याचप्रमाणे चाकणच्या आमच्या इंडस्ट्रीचे गणेश मराठे, अर्जुन सुद्रीक, सम्राट मुंगसे, अकोल्याचे प्रतिनिधी आहेत मोहनराव तायडे, मनीष सरदार, सूर्यकांत सावर्डेकर, राजेश साळवे, हे रात्री गाडीला बसतेत, पहाटेच पोहोचलेत, 4 वाजता गाडीला बसले होते. जळगावचे विकास पाटील, किरण पाटील, पंढरपूरचे प्रकाश पाटील, राजू घारगे, तुळजापूरचे दीपक पलंगे, सतीश माने, दत्ता जगताप, त्याचप्रमाणे सावंतवाडीचे प्रतिनिधी श्रीमती निर्मला अर्णेकर, सर्व अध्यक्षांच्या बरोबर आलेले कार्यकारिणी सदस्य, राज्यातून आजची कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी लावली आणि या बैठकीला दादा आपण उपस्थित राहावं. आम्ही तर आमच्या त्या विद्यार्थी युवा आघाडीच्या दिनेश पाटलांच्या सर्व तरुणांनी तर रॅली काढायचं ठरवलं होतं. सगळे तिकडे 300-400 पोरं मोटरसायकल घेऊन उभे होते, परंतु आपण ऐनवेळी सांगितल्यामुळे तो कार्यक्रम संयोजकांना सांगण्यात आले की थांबवा, आपण फक्त डायरेक्ट सभास्थानीच दादा येतील. आणि त्यामुळं आम्हाला खरं तर वातावरण आपल्या येण्यामुळं दादा संपूर्ण पिंपरी चिंचवडचं भाजपमय झाल्यासारखं आणि पुन्हा एकदा ऊर्जा आल्यासारखं त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. आदरणीय पालकमंत्री, माजी पालकमंत्री आणि राज्याचे देशाचे खासदार, आदरातला एक सुवर्ण दिन, एक ऐतिहासिक पान घेणारा दिवस असा आहे. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं भाग्य आहे की राज्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आपल्या या सभेला मार्गदर्शनाला आपल्याला लाभलेले आहेत. दादा, या राष्ट्रीय श्रमिक आघाडीची संघटनेची स्थापना 1999 साली या शहरात झाली. विद्यार्थी चळवळीपासून कामाला आम्ही या शहरातच सुरुवात केली. त्यानंतर युवक चळवळीमधून काम केल्यानंतर 1999 साली एक अपघातानं मोरगावच्या सभेमध्ये निरा जुबलियनचे पॉलिकम, तत्कालीन पॉलिकमचे कामगार त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना निवेदन दिलं, तत्कालीन उपमुख्यमंत्री, आणि त्यांना सांगितलं की असं असं आमची कंपनी बंद आहे. त्यावेळेस नुकतंच माझं त्या मोरगावच्या सभेमध्ये भाषण झालं होतं आणि त्यांना ते बरं वाटलं. आणि इथे मागं बसलेले रमेश जेरे बारावकरजी हे निरा पॉलिकमची मंडळी आहेत, यांचा कारखाना दादा 1 वर्ष बंद होता. 1990च्या दशकात सालचा गोष्ट आहे. आणि त्या मोरगावच्या सभा झाली आणि त्यावेळेस ह्या सगळ्यांनी गराडा घातला की एवढे दिवस झाले आमचा कारखाना बंद आहे 1 वर्ष, आणि त्याचे मालक होते खिलाचंद. त्यावेळेस खिलाचंद शेठनं चालवायचं नव्हता कारखाना, यांनी निवेदन दिलं, निवेदन मुंडे साहेबांनी घेतलं आणि माझ्या हातात दिलं.
माझ्या कामगार चळवळीचा काहीच संबंध नाही. सदाशिवराव खाडे त्यावेळेस तिथं स्टेजवर होते आणि निवेदन मी पाहिलं म्हटलं मला असं ठेवायला दिलं असेल. मला म्हणजे त्यांना सांगितलं की यशवंत भोसलेंना भेटा तुम्ही. मी त्यावेळेस युवक चळवळीमध्ये काम करत होतो. मला मी म्हटलं मला कामगारांचं माहित नाही काय. मला म्हणले तू करू शकतो मला माहित आहे. आणि नंतर यांना सांगितलं की तुम्ही जा पुण्याला त्याला भेटा जाऊन. आणि पुण्याला हे लोक आले आणि पहिलीच युनियन माझ्याने मला सांगितलं असं असं आहे. म्हणजे कुठं राहतात खिलाचंद? म्हणजे मुंबईला आहे. मग त्यांची होती युनियन इंटरनल. त्या युनियनवर मला अध्यक्ष नेमलं त्यांनी आणि तो पत्र आम्ही पाठवलं खिलाचंद शेठला की असं असं झालेलं आहे आम्ही अध्यक्ष झालोय आणि हा कारखाना चालू करावा अशी विनंती आम्ही करण्यासाठी तुमच्याकडे यावं म्हणतोय. खिलाचंद शेठच्या काही 2 महिने त्या ठिकाणी कुठला निरोपच आला नाही. मी मुंडे साहेबांना सांगितलं म्हणजे साहेब हा काय मला दिलंय पण हे काय चालू आहे ना कारखाना. मला म्हणले ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं आंदोलन वगैरे काय असेल तर सुरू करा. सगळे 500-600 लोक निरेवनं घेतले आणि सरळ मलबार हिल्ला खिलाचंद शेठच्या बावल्याला घेरावं लागलं. खिलाचंद शेठच्या तिथं ते सगळे ब्लॅक कमांडो पळत आले लगेच. कामगार चळवळीतलं आंदोलन मोठमोठ्या घोषणा सुरू झाल्या. पोलीस अधिकारी आले पण मुंडे साहेबांनी फोन करून सांगितलं होतं हा येणार आहे आणि असं असं आंदोलन होणार आहे. त्यामुळे तिथल्या त्या अधिकाऱ्यांनी खिलाचंद शेठला सांगितलं बसून मिटवा तुम्ही हा विषय. असं काही आम्हाला करता येणार नाही. गावावरून आली ती लोक आणि मग दुसऱ्याच दिवशी त्यांनी खिलाचंद शेठनी मिटिंग लावली आणि त्यावेळेस 5,500 पगार होता दादा यांचा. आज 52,000 पगार आहे. कारखाना सुरू झाला त्यांचा. तो कारखाना व्यायाम ऑर्गॅनिक भारती ग्रुपने घेतला. मी दिल्लीत जाऊन करार केला तो पहिलाच माझ्या आयुष्यातला अग्रीमेंट. आज 5,000 52,000 पगार मागे लिटर भरली आहे. आजही या पद्धतीनं सुरुवात झाली. आज राज्यभरामध्ये 169 छोट्या मोठ्या कारखान्यातून आपल्या युनियन आहेत. सगळीकडे मुंबईच्या आरेमध्ये असेल हे इथे आली सर्व मंडळी आपण आता ऐकलं. तर एक खंत अशी आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी 7 वर्षाची क्रांती केली. मित्रांनो जास्तीत जास्त कारखाने भारतामध्ये यावे, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अनेक देशांच्या भेटी घेतल्या. यापूर्वी देशाला असा पंतप्रधान कधी मिळाला नाही जो आपल्याला मिळाला. आज आपल्याला अभिमान पाहिजे मित्रांनो. प्रत्येक देशामध्ये जाऊन उद्योगपतींची भेट घेणं, या देशामध्ये कारखाने आणा सांगणं, माझा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, त्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. उद्योग या ठिकाणी यायलाही तयार आहे. अनेक उद्योग आले. आज आपण पाहत असाल तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मोठमोठे इंडस्ट्री आले. नागपूर सारख्या ठिकाणी इंडस्ट्री आली, चंद्रपूर सारख्या ठिकाणी आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे इंडस्ट्री आली. एका दिवसात घडलं. यासाठी 6-7 वर्ष अनेक देशांमध्ये आपले पंतप्रधान ठरले आणि तेव्हा हे दिवस आपल्याला आले. आज हा ठीक आहे, एक दुखणं आमचं मोठं आहे. असं दुखणं आहे दादा की संपूर्ण इंडस्ट्री जरी आपली आली असेल तर इंडस्ट्रीमध्ये रोजगार कायम स्वरूपाचा आहे. कायम स्वरूपाचा मला अभिमान वाटतो. बापट साहेब सुद्धा टाटा मोटर्स मध्ये टेल्को मध्ये कामगार होते. टेल्को मधून कामगार होऊन नगरसेवक झाले, आमदार झाले,
पालकमंत्री झाले. एक कामगार इथपर्यंत पोहोचू शकतो ही ताकद कामगारामध्ये. खासदार आता खासदार झाले आणि वन साइड झाले. एक विषय असा आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचा, दादा परमनंट नोकऱ्या सगळीकडे आज इंडस्ट्रीमध्ये आहेत. आज या ठिकाणी मराठा आरक्षण, इतक्या वर्षाचं मराठा आरक्षण होतं ते त्या ठिकाणी आपल्या सरकारनं जे स्वातंत्र्य काळामध्ये कुणाला जमलं नाही ते मराठा आरक्षण आपल्या नेतृत्वाखालच्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारनं करून दिलं. एवढं मोठं काम झालं. आज कायमस्वरूपी नोकरे परमनंट नोकरे आहेत. परंतु दुर्दैवानं गेल्या 25 वर्षामध्ये 1970 सालचा कंत्राट अबोलिशन ऍक्ट जो आला तो काँग्रेसच्या काळामध्ये आला आणि 25 वर्षामध्ये जेवढे जेवढे गाव कडे होते, गुंड लोक होते, जे पार्टीचे नेते झाले काही, त्या लोकांनी याचे ठेके घेतले आणि आपल्या भूमिपुत्रांना स्वतःच्या ठेक्यामध्ये गेली 25 वर्ष राबवायला सुरुवात केली. रोजगार आहे दादा, परंतु दुर्दैव या ठिकाणी तुळजापूर देवस्थानचे कर्मचारी बसलेले आहेत. या अगोदर पंढरपूरच देवस्थानचे 350-400 कर्मचारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अतुल भोसलेंना सांगून आपण परमनंट केले. ते पण अशाच पद्धतीने हंगामी होते. 3 वर्ष यापूर्वी कधी नव्हता घडला इतिहास तो आपल्या सरकारच्या काळात घडला हे मला अभिमानानं सांगावं वाटतं. आज परिस्थिती काय आहे एका दिवसात येत नसतात, त्याला काळ जावा लागतो. पहिले उद्योग यावे लागतात आणि ते उद्योग आणण्याचं काम आपण केलं. परंतु जे पूर्वीपासून चालत आले पण गेली 20-22 वर्षात हे खरं तर संशोधनाचा भाग आहे दादा, की कंत्राटदार अबोलिशन ऍक्ट हा सेंट्रलचा आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी काम आहे तिथं सेक्शन 10 खाली कंत्राटी कामगार वापरता येत नाही. परंतु आज सर्रास सगळ्या इंडस्ट्रीमध्ये 10% परमनंट कामगार आहे, 90% कायम कामगारांच्या जागेवर कंत्राटी कामगार वापरून या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातंय. हे दुर्दैवी बाब आहे. खूप मोठे ऐतिहासिक निर्णय देश पातळीवर झाले, खूप मोठे निर्णय झाले, ऐतिहासिक निर्णय झाले. यामध्ये परवाचा जो निर्णय झाला देशाच्या नागरिकत्वाच्या पुनर्गठनाचा, खर तर सर्व देशांना अभिमान बाळगला पाहिजे होता, सर्व देशांना अभिमान बाळगला पाहिजे होता आणि अमित शाह साहेबांचं आणि पंतप्रधानांचं अभिनंदनच करायला पाहिजे होत. त्या निर्णयामुळे घुसखोरी थांबली. अरे देशामध्ये असणाऱ्या नागरिकाला खायला अन्न नाही, किती बाहेरून आपण लोंढे आणणार? जे मोर्चे काढतात त्यांना तरी माहित आहे का की आपण का मोर्चा काढतो? आपल्याच गाड्यांच्या मोडतो, तोडफोड करतो, विरोध करायचा म्हणून करतो. अरे शेजारच्या घराचा वासा जरी आपल्या घरात घुसला तरी आपण राडा घालतो, तुझा वासा आत का घुसला? बांध जरा सरकला भावकीच्या डोक्यात दगड घालतो. आणि इथं तर लोंढेच्या लोंढे बाहेर नाही येत आहे. इथल्या आपल्या नागरिकांना बाहेर जायला जागा नाही. तो शाहरुख खान अमेरिकेला गेला तर तपासणी करण्यासाठी त्याचे सगळे कपडे त्याला काढावे लागले आणि मग त्या देशात परवानगी दिली आतमध्ये जायला. सगळ्या तपासण्या केल्या आणि तो अमेरिका कालच्या आमच्या नागरिक कायद्यावरनं जर कुठलाही देश बोलत असेल तर त्याच्या पाठीमागचं राजकारण देशानं जाणलं पाहिजे. मित्रांनो, ही तुमच्या श्रमिकांची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. केवढा मोठा कायदा,
माझ्या घरामध्ये आता मला जगू द्या. बाद झालं बाहेरच्यांनी यायचं लोणले. अरे आमच्या बरोबर माझा अहमद खान आहे, कुठे गेला तो? तो आहे, रुबीना आहे, आमची सगळी मंडळी रात्रंदिवस आमच्या बरोबर काम करतात. त्यांच्या मनात कधी हे विचार, काही मंत्री पण झाले ऐका, हे लाड किती दिवस पोसायचे आपण? नऊ आणि दहा हजारामध्ये तो ठेकेदार 18-20 हजार कमवतो आणि ह्याला 8-9 हजार मिळतात. जो मेहनत करतो त्याला मात्र कमी पैसे. आणि एसी मध्ये बसतो तो 1 लाख रुपये कमवतोय. हे कुठेतरी बंद व्हावं. जसे देशासाठी मोठमोठे निर्णय आपण घेतले तसेच ह्या श्रमिकांसाठी निर्णय आपण घ्यावा. कारण काय आहे, परमनंट असले एक इकॉनॉमिकल मला थोडस कळतंय काय आर्थिक याच्या संदर्भामध्ये, की जर कामगार हा देशातला 40% कामगार आहे आणि तो ते परिवार आहे, 40% परिवार हा कामगाराच्या आर्थिक ह्याच्यावरती टिकून आहे, पगारावर वेतनावर जगतोय, त्याच कामगाराला जर 8,000-10,000 पगार मिळतोय, दादा 5च मिळतोय, आज 8-10 हजार रुपये जर मिळत असतील तर या देशामध्ये पगार जर वाढले तर मोटरसायकल घेईल, घर घेईल, फ्लॅट घेईल, सगळं करू शकेल. पण जर पगारच कमी असेल तर देशातली वाहनं, घर, इमारती आणि आर्थिक सोर्स पण कमी होणार ना. हळूहळू देश इकॉनॉमिकल खाली खाली येणार असं माझं म्हणणं आहे. तर आता परवा 8 तारखेला ज्यांनी कंत्राटी कामगार कायदे केले, ज्यांनी कामगार देशात हरी लावले, त्यांचा संप 8 तारखेला आहे. कामगार चळवळ संपुष्टात आली. आज सुद्धा दादा पोलीस आम्हाला बघितलं ना, मला तर अतिरिक्त समजतात का काही कोण असतो? नाही नाही, मी एसपींना भेटायला गेलो, मला नाही ओ यशवंत भोसले आपल्या ते आपल्याला कारखाने जगवायचे आहेत, तुम्ही काय गडबड केली तर मी गुन्हा दाखल करायला सांगेन ना तुमच्या विरोधात, 39 गुन्हे आहेत माझ्यावर. आणि मी काही करत नाही. आजपर्यंत बापटसाहेब शपथ मी कुणाला कबड्डीत पण नाही मारली, कुणाला काहीच केसेस करून अहो येरवड्यात लगेच. आता तर आता वाटच बघू नये हा कुठं चुकतोय का. परवा दिवशी चाकण नाही का कारखान्यात, नुसता असा गेट वर गेलो, गेट ढकललं तर त्यांनी 35 चा गुन्हा दाखल केला. आज परिस्थिती अशी आहे की एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे दादा, जाता जाता एक विषय, इथे काही महिला भगिनी बसलेल्या दुवरती, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न 2001 साली मी हायकोर्टामध्ये नेला दादा. परमनंट कामगारापेक्षा हे सफाई कामगार जास्त काम करतात, संडासा साफ करणं, हे 12-12 हजार तास तेच काम करतात आणि त्यांना ठेकेदार 2-1.5 हजार रुपये पगार देत होता आणि परमनंट कामगाराला 2001 ला 5 हजार पगार होता. हायकोर्टाने निकाल दिला, समान काम समान वेतन प्रमाणे यांना पगार द्यावा आणि कंत्राटदार बदलला तरी यांना कामावरून काढू नये असा निकाल दिला हायकोर्टात. 2000 साली का पालिका गेली, 3 ला निकाल लागला, त्याच्यानंतर पालिका सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टात गेले तिथं स्टे घेतला या ऑर्डरवर आणि सगळे कामगार काढून टाकले. 2003 चा निकाल 2016 ला असा लागला की हायकोर्टाने जो निर्णय आहे दिलेला आहे तो बरोबर आहे, तो तसाच्या तसा ठेवावा आणि या लोकांना फरकासकट पगार पैसे द्यावे व्याजासकट असा आदेश आला. म्हणजे 16 वर्ष काय नका तो अजून थांबा पुढं. 2016 ला मी घेऊन बर त्याच्यावर निकाल लागला. 2016 ला अजित पवारांची सत्ता इथं होती. मी म्हटलं दादा असं असं निकाल लागला आणि संडास साफ करणारे लोक त्यांना फरक दिला पाहिजे, व्याजासकट आले आहेत. त्यांनी सांगितलं
ते माझे इतर जे सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करून बघा. आता इतर सदस्य म्हणजे इतर आमच्या विरोधात असणारे सदस्य होते, ते तर शेपटू ठोकूनच असते. काय जरी झालं तर नाही मिळत, मिळणार नाही. मी कंटेम्प्ट दाखल केला आयुक्तांच्या अगेन्स्ट हायकोर्टामध्ये. कंटेम्प्टचा निकाल लागला तो 2018 साली. की ते म्हणले हे लोक आम्हाला माहीतच नाही कोण आहेत. 572 सफाई कामगार लेबर ऍडिशनल लेबर कमिशनरने ह्यांना व्हेरीफाय करावं असं हायकोर्टाने सांगितलं. त्याच्यावर निकाल आत्ता व्हेरीफाय केले 2018 सगळे 572 पैकी 500 लोक व्हेरीफाय झाले. आणि ऍडिशनल लेबर कमिशनर शैलेश कोळ यांनी आता निकाल दिला की व्याजासकट हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे यांना 32 कोटी रुपये निघतात ते त्यांना देऊन टाका पाहिजे. दादा 572 पैकी 113 लोक मेली. 20 वर्ष मी लढतोय. काउन्सिलरकडे 1.5 लाख रुपये दर तारखेला मी भरतोय प्रत्येक तारखेला. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि आयुक्त परत हायकोर्टाचा परत हायकोर्ट. आता 9 तारखेला तारीख आहे, मला खात्री आहे. परत कोर्टात गेले म्हणून आम्हाला वेळ दिला नाही. आयुक्त म्हणताय आम्हाला वेळ दिला नाही पुरेसा. आता मोठे काउन्सिलर लावलेत, त्यांनी सांगितलं 3 महिन्याऐवजी 6 महिने घेतलेत पालिकेने, पण त्यांनी कुठले डॉक्युमेंट त्यांनी दिले नाहीत. मी तरी सादर केले. हायकोर्टाने सांगितलं की यांनी युनियनने दिलेले डॉक्युमेंट गृहीत धरून तो निर्णय फायनल करावा. आता 9 तारखेला त्याच्यावर निर्णय त्यांनी परत दाखल केले. आता हे तर झाल्यावर जरी उद्या निर्णय झाला तरी पालिका सुप्रीम कोर्टात परत जाणार. म्हणजे फक्त खेळवणे खेळवून बर त्या आयुक्ताच्या काय खिशातलं जात आहे का? त्यांनी तरी संडास साफ केली तो एका वर्षातच करोडो रुपये कमवून जातो. आता मला मी त्याच बंड केलं पालिकेत आणि आपल्या या महापालिकेच्या निवडणुकीत ही सगळीकडे बोंबाबोंब करत मी भाषण करत सुटलो. एक सीट खेळली निवडून आम्ही. त्यांचा तो महापौर होता त्याच्या विरोधात लक्ष्मण भाऊ म्हणजे सगळं देतो तू काळजी करू नको तू निवडून येशील. मला मी म्हणलं दादा अहो मी काय इलेक्शनला नाही उभं राहू शकत नगरसेवकाला, माझ्याकडे कामं खूप आहे. नाही म्हणले राहत उभं त्याला अडवायचं होता. पण आज संपत आला. आता परत 2 वर्ष राहिले. बापटसाहेब आपल्याला विनंती इकडं पक्ष नेत्यांना मी 3-4 वेळा सांगितलंय हे संडास साफ करणार आहेत. त्यांची त्यांचं काय म्हणणं आहे यशवंत भोसलेला पैसे मिळणार आहेत त्यांना विचारा. कोर्टाचे सुद्धा सगळे 1 रुपया फी पण त्यांनी 20 वर्षात दिली नाही. मला दिली काय तुम्ही सगळे पैसे 20 वर्ष मिळतात. आता 20 वर्षानंतर देखील जर पैसे त्यांची मिळत नसतील तर काय करावं. माझी एकच कळकळची विनंती आहे 2 गोष्टी. एक कंत्राटी पद्धत बंद करा या देशातली आणि ह्या ठेकेदार गुंड लोकांना बाजूला करा. आजचा कामगार 40% हे तर विधानसभेला कुणाशीच युती बियुती नको. आपल्याला तुमच्या नेतृत्वाखाली पुन्हा झंझावात वन साईड भाजप येणार मी सांगतो. मी सांगतो काय आणि भारतातला सगळा कामगार हे नाटक चालली 8 तारखेच त्याची घोषणा करून टाका आज दादा. हवाच निघून जाईल देशातली. कंत्राटी पद्धत कायदा केंद्राने बंद करावा आणि ह्या महापालिकेच्या सफाई कामगारांचे तेवढे करावं. बाकी जे काही प्रश्न आहेत एक दिवस मी आपल्याकडे भेटायला येतो मुंबईला. कधीतरी वेळ द्या बैठक लावा. खूप वेळ दिला. काय आहे आई आली ना अनेक वर्षाने भेटलेलं पोरगे ना लय रोक्यात असते पिकान कधी यांना आई जवळ सगळं रोखतोय असच नाही. आता मी याबद्दल मी सुरुवातीला माफी मागतो. मला याची कल्पना नव्हती की इतका भव्य दिव्य कार्यक्रम आहे तो इतका वेळ चालणार आहे. पुढचे काही कार्यक्रम ठरवले असते. 3 कार्यक्रम पुण्यामध्ये करून मला ट्रेन पकडायची. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक त्याचा इतिहास सांगितला की ते कसे कामगार नेते झाले मला ऐकून मी थक्क झालो. तसे
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री यशवंत भाऊ भोसले व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात मी वेळ घालवत नाही, पण दोन व्यक्तींचा उल्लेख केलाच पाहिजे ज्या दोघांनी दिल्लीमध्ये एकाने लोकसभेमध्ये आणि एकाने राज्यसभेमध्ये भांडून हे प्रश्न संपवायचे, तसे लोकसभेचे खासदार गिरीजी बापट आणि राज्यसभेचे खासदार अमरजी साबळे व्यासपीठावर मान्यवर आणि प्रचंड म्हणजे कुठे जिथे जागा मिळेल तिथे लोक उभे आहेत बसले आहेत। यशवंत भाऊ सुरुवातीला मी तुमचं अभिनंदन करतो की इतके लोक तुमच्याशी जोडले गेलेले आहेत अशा प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधुवाले वगैरे। कोथरूडच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी फिरताना यशवंत भाऊंनी खूप वेळ माझ्यासाठी दिला, कामगारांना घरी जाऊन हे समजावून सांगितलं की हा आपला एका कामगाराचा मुलगा त्या निवडणुकीला उभा आहे आणि त्याला विजयी करा। त्या गर्दीमध्ये त्याने मला असं म्हटलं होतं की एक मोठा कार्यक्रम मला करायचा, तू वेळ काढशील का? केव्हाही वेळ काढेल। त्याप्रमाणे आज जर वेळ काढला तर म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी आज कार्यक्रमाने विसरून गेलो होतो। लक्षात आल्यानंतर आजचे सगळे कार्यक्रम ऍडजस्ट करून आलो, कारण यशवंत भाऊंची तळमळ मला याची माहिती। मी स्वतः मुंबईमध्ये आई वडील दोघेही गिरणी कामगार असणाऱ्या कामगाराचा मुलगा आहे, कामगार वस्तीमध्ये लहानाचा मोठा झालो आणि त्यामुळे सगळे कामगारांचे प्रश्न मला माहिती आहे। माझे वडील वयाच्या 10व्या वर्षी मिलमध्ये कामगार म्हणून लागले आणि वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे 50 वर्षानंतर रिटायर झाले, त्यावेळेला त्यांना 1400 रुपये पगार होते। माझ्याकडे आज बंगल्यावर काम करणारा जो मुलगा आहे त्याचं खूप प्रेमळ आहे, त्याला सुद्धा आम्ही 25000 रुपये पगार देतो, पण माझ्या वडिलांना रिटायरमेंटचा पगार 1400 होता, लास्ट पेमेंट आहे। त्यामुळे या सगळ्या कमी पगारामध्ये मुलांचं सगळं संगोपन करणं, त्यांची लग्न करणं हे सगळं अवघड असतं आणि त्यामुळे जी खंत यशवंत भाऊंनी मांडली ती खरी आहे की कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमुळे कामगारांना परमनंट नोकरी मिळण्याच्या ऐवजी कंत्राटी पद्धतीने जे काम मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठेकेदार त्यातले बरेच पैसे खाऊन जातो, ती पूर्ण कंत्राटी पद्धतच बंद करायची का कंत्राटी पद्धतीमध्ये काही करेक्शन आणायच्या। समजा अशी कल्पना करू की 20000 रुपये पगार देतात, 10000 तो ठेकेदार घेतो, 10000 कामगाराला मिळतो, तर त्या कंत्राटी पद्धतीने काम करत असताना त्या ठेकेदाराला मिळणारे पैसे त्याने ऍडव्हान्समध्ये 1000 रुपये एका अर्थाने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस ठेवून 19000-18000 ट्रान्सफर केल्यानंतर नेक्स्ट मंथला त्याने बिल दाखवायचं आणि पेमेंट मिळवायचं, अशा प्रकारचे काही करेक्शन करून काही करायचं काय अबोलिश करायचं। कारण ह्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहे, जर कारखान्यांना आपण हे कंपल्शन केलं की इतक्या मोठ्या संख्येने लोक परमनंट द्या करा, त्यांना सगळ्या फॅसिलिटी द्या, तर त्याच्यातून प्रामुख्याने जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते विदेशातून जो पैसा येतोय आणि त्याच्यातून मोठमोठे कारखाने उभे राहतात, रोजगार निर्माण होतोय, ते थांबतील। म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या मंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे, किंवा देशभर याच्या विरुद्ध वातावरण सुरू झालेलं आहे, विरोधकांना मोठं कोलित मिळालेलं आहे। आता यशवंत भाऊंनी म्हटल्याप्रमाणे 8 तारखेला या विषयामध्ये देशभर आंदोलन करण्याचा प्रयत्न चालला आहे, त्यातला मधला मार्ग काय? इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, कारखानदारांना सुरक्षित वाटलं पाहिजे, कारखानदारांना थोडं कमी पैशामध्ये एका अर्थाने जास्त प्रोडक्शन काढता आलं पाहिजे, ह्या सगळ्या बाजू विचार करून यातली करेक्शन काही आवश्यक आहेत त्या अबोलिश आवाज उठवण्यातून जर लाभ काही होणार असेल, तर हा आहे कायदा केंद्रात, पण महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये सुद्धा काही एक कडक कायदा आपल्याला करायचा असेल किंवा अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार हे ऑनलाईन मिळाले पाहिजे, आरटीजीएस मिळाले पाहिजे आणि ते पगार आदल्या महिन्यात दिल्याची पावती लागल्यानंतरच त्याला रिइम्बर्समेंट मिळेल, अशा प्रकारे करेक्शन। म्हणून याच्यात खूप प्रश्न आहेत, ते घेऊन मुंबईमध्ये आपण निवांत बसू। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रश्न मात्र नक्की चिंताजनक आहे, तिथे एकनाथ पवार आहेत, माई अधिकारी होत्या, नगरसेवक सगळे आहेत, या सगळ्यांना असं म्हणेल की तुम्ही सगळ्यांनी म्हणून आयुक्तांना हा अर्ज झाला पाहिजे की खूप झाल्या कोर्ट केसेस, एकदा जर हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की या सगळ्यांना तुम्ही सगळा पगार 16 वर्षाचा विथ इंटरेस्ट दिला पाहिजे, तर पुन्हा उलटी सुलटी ती केस फिरवण्यामध्ये अर्थ नाही। मी सुद्धा पुढच्या आठवड्यात स्वतः कमिशनरांशी बोलेन, बऱ्याच वेळा सरकारी कर्मचाऱ्यांना ते वरच्या कोर्टात का नाही गेले असे नंतर ऑडिट क्वेरी निघते, तर अनेक वेळेला माझं महसूल विभागाचा मंत्री असताना मी काढलं, तर आमच्याकडे सुद्धा अनेक वेळा हा प्रॉब्लेम व्हायचा,
तुम्हाला आता न्याय दिला पाहिजे, पुढच्या पुढे जाऊया नको. पुढच्या पुढे जाऊया म्हणजे पुढच्या वर्षी ऑडिट करा निघणार की तुम्ही वरच्या पुढ्यात का नाही गेला, पैसे वाचवलेत का नाही. आणि तुम्ही आता काही मार्ग काढायला लागेल. मी कमिशनरांशी बोलतो, दोघांच्या चर्चेतून त्याची मार्ग निघेल. आणि अतिशय संवेदनशील विषय, स्वच्छतेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे इतक्या वर्षाचे पगार, म्हणजे प्रत्येकाला मिळणाऱ्या अमाऊंट मध्ये लॉटरी लिहायला निघाल्यानंतर जसं पोलीस प्रोटेक्शन मागतात इतके पैसे सगळ्यांना मिळतील, त्याचे आयुष्याचं भलं होईल. त्यामुळे त्या विषयामध्ये मी नक्की लक्ष घालेन. बाकी सगळ्या विषयांवर बसून चर्चा करू. दिल्ली हा माझा विषय असला तरी सुद्धा या निमित्ताने दिल्लीमध्ये जाता येईल. पापड साहेब, अमर साबळे हे आपल्या बरोबर आहेत आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण अधिकाधिक प्रश्नांची उकल करू. की पुन्हा एकदा इतक्या मोठ्या संख्येने लोक तुमच्याशी जोडले गेले, इतक्या मोठ्या संख्येने ते या मेळाव्याला आले, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मूलभूत प्रश्न आहे, त्या प्रश्नाचा माझा चांगला अभ्यास झालेला आहे. कंत्राटी कामगार पद्धती ही खऱ्या अर्थाने कामगारांचं शोषण आहे. आणि शोषण मुक्त समाज करायचा असेल तर ही कंत्राटी पद्धत रद्द झाली पाहिजे, ही मागणी आहे. ती बरोबर सरकार कुणाचंही असू द्या, मी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे, सरकार कुणाचंही असू द्या, परंतु कंत्राटी पद्धत रद्द झाली पाहिजे या कामगारांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. आणि तुमचा आवाज संसदेमध्ये मी उठवल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी नीम ही जी योजना आणली ही सुद्धा कामगारांचं शोषण करणारी योजना या देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये तयार झाली आणि राबवली गेली. आता नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि हा भीषण प्रश्न जेव्हा देशभर आम्ही फिरत होतो तेव्हा नीम या योजनेच्या माध्यमातून कामगारांचं कसं शोषण होतं हे आमच्या समोर आलं. मी देशाच्या राज्यसभेमध्ये 5 ऑगस्टला नीम योजना जे कामगारांचं शोषण करणारी योजना आहे ती रद्द झाली पाहिजे असं राज्यसभेमध्ये मांडलं. कामगार मंत्री संतोष गंगवारजींची चर्चा झाली आणि 5 ऑगस्टला मी त्यांच्याशी चर्चा केली आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, नरेंद्र मोदींचं सरकार हे दलित पिढी शोषित वंचित कामगार वर्गाचं सरकार असल्यामुळे नरेंद्र मोदीजींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आणि मी केलेल्या मागणीवरून संतोष गंगवार यांनी मी 5 ऑगस्ट रोजी मागणी केली आणि 20 ऑगस्टला जीआर काढला. आणि जीआर काढून त्यांनी सांगितलं की नीमच्या कामगारांना सर्व हक्क कंत्राटी कामगारांना आणि इतर कामगारांना जे हक्क आहेत ते सर्व हक्क नीम कामगारांना लागू आहे. नीमचा कामगार हा कंत्राटी कामगारापेक्षाही जास्त त्याचं शोषण होत होत. कंत्राटी कामगारांना पीएफ मिळतो, कंत्राटी कामगारांना ईएसआय आहे, कंत्राटी कामगारांना सोशल सिक्युरिटी ऍक्ट प्रमाणे मिळणाऱ्या सुविधा लागू आहेत. परंतु नीम म्हणून ज्या योजनेमध्ये जर कामगार काम करायला लागला तर त्याला प्रॉव्हिडंट फंड मिळत नाही, ईएसआय ची तरतूद त्याला लागू नाही, अशा पद्धतीनं त्या कामगाराचं शोषण केलं जात होत. माझ्या मागणीवरून कामगार मंत्र्यांनी जीआर असा काढला की जेव्हापासून तो कामाला लागला आणि जेव्हापासून नीम योजना सुरू झाली तेव्हापासूनचा फरक हा नीम कामगारा दिला पाहिजे, अशा पद्धतीचा जीआर केंद्रीय कामगार मंत्र्यांनी काढलेला आहे. त्यामुळे करोडो रुपये आता नीम कामगारांना नीमच्या योजनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मिळणार आहे, त्याचा प्रयत्न मी केला. या ठिकाणी श्रमिक एकता महासंघ जो आहे त्यांनी या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये रीट केलेलं आहे आणि त्यांनीच मला ते निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या आधारे राज्यसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे
नरेंद्र मोदींचं सरकार हे कामगारांच्या पाठीशी आहे. तुम्ही कंत्राटी कामगारांच्या संदर्भामध्ये जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो बरोबर आहे आणि म्हणून कंत्राटी पद्धत रद्द झाली पाहिजे याला मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. देशाच्या संसदेमध्ये आपला आवाज मी आणि बापट साहेब उठवल्याशिवाय राहणार नाही असं अधिवेशन घेऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कुठल्याही पक्षाचा असो ज्या चांगल्या सरकारी योजना आहेत ज्याचा फायदा हा विशेषतः कामगारांच्या मुलांना गरिबांच्या मुलांना मिळतो त्या योजनेमध्ये लक्ष घालून त्या मुलांचा काय दोष आहे. गरिबी आहे तर पण त्यांना शिकायचं आहे. वडील तर नाही म्हणतात, आई तर नाही म्हणते कारण पैसे नाही, हौसेने नाही म्हणत, दुःखाने नाही म्हणतात. आणि म्हणून एकीकडे कामगार चळवळ चालत असताना कामगारांच्या हिताची कामं करत असताना भविष्य काळामध्ये परत अशी गरिबी माझ्या मुलाला येऊ नये. तो परत कामगार नव्हता, तो इंजिनियर व्हावा, तो मॅनेजर व्हावा. म्हणून त्याच्याकरता भावी आयुष्यात ज्या ज्या योजना आहेत संघटनेने त्याच्याकडे पण लक्ष द्यावं. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की अशा अनेक योजना आहेत की ज्याच्यात कामगारांच्या मुलांचं कल्याण होऊ शकतं, त्यांना फी मिळू शकते, त्यांना मानधन मिळू शकतं, त्यांना योजनांचा लाभ होऊ शकतो आणि ती मुलं मुली शिकू शकतात. तर तीही मुलं मुली आपले प्रश्न सोडवत असताना नवीन प्रश्न त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पुढे आपल्याला टाकता कामा नये. आणि म्हणून संघटना म्हणून हा विचार करा. त्याच्यात मी आपल्याला अनेक योजना अशा सांगितलं की याच्यात संघटित प्रयत्न केला तर आपल्या कामगार बंधूंना आणि भगिनींना त्याचा लाभ होईल. आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. कार्यक्रम खूप आहेत.